काम करत आहेत, घरात मदत करत आहेत, मात्र त्यांचं वाढीव मानधन त्यांचा भत्ता येत असलेला आहे. आज ते जिल्हा परिषद समोर इथं आलेले आहेत, एका अधिकाऱ्याला भेटले, त्यांचं म्हणणं काय काय, तुमची काय मागणी? आमची जे आमची येणारी तुमच्या तिरटी आहे मी, आणि आमची 2018 पासून जे वाढीव पेमेंट आहे मान्य आम्हाला, ते आम्हाला भेटायला पाहिजे आणि ते आतापर्यंत आम्हाला भेटलेलं नाही. तुम्ही किती महिन्यापासून तुम्हाला मानधन नाही काय सर? ऑक्टोबर 2018 पासून आम्हाला जी वेतनवाढ देण्यात आलेली होती, ती वेतनवाढ आतापर्यंत आम्हाला मिळाली नाही. ती तर मिळाली नाही, जुनीच आम्हाला अजूनही वेतन देत असते. तर आमचं म्हणणं असं आहे की आमची वेतनवाढ जी आहे ती थकलेली आहे. कुठं थकली त्याचा पूर्ण निकाल लावून आमच्या खात्यावर आमची पेमेंट जमा व्हावी. आम्ही खूप कष्ट याच्या खेडोपाडी कामं करतो आणि आम्हाला जर पगार नाही मिळाली तर आम्ही काय करायचं? सर आपण झगडण्याचं काम करता, यांचं काय मागणं आहे, आपण काय त्यांना दिलं? हे सर्व कर्मचारी आरोग्य अभियानचे आहेत. 2005 पासून या सेवेमध्ये आहे. 2018 पासून 1/4/18 पासून यांना नवीन वेतन सुसूत्रीकरण सुरू झालं. म्हणजे आज यांना जे 9000 रुपये मिळत आहे ते आता 18000 रुपये झालं, आणि 18000 झाल्यानंतर त्यांना ती वेतन सप्टेंबर 20 मध्ये लागू करायचं होतं. ऑक्टोबर 20 त्यांना थकबाकी द्यायची होती. आता हा एप्रिल महिना सुरू आहे, एप्रिल महिना संपला, आता मे महिना सुरू झाला, आणि यांनी त्यांना वेतन दर लागूच केलं नाही आणि थकबाकीचा प्रश्न असला. म्हणजे आमचं असं मागणं आहे का, त्यांना वेतन ताबडतोब लागू झालं पाहिजे आणि त्यांची जी थकबाकी आहे 1/4/18 पर्यंतची ती त्वरित दिली गेली पाहिजे. त्यानंतर आम्ही हे सांगितलेलं का, हे कोरोना युद्ध आहे आणि कोरोनामध्ये आम्ही लढत आहोत. 144 कलम लागू आहे, याचा अर्थ आम्हाला आंदोलन करता येत नाही. पण तुम्ही आम्हाला गृहित धरून चालू नका. प्रशासनानं जर कोरोना योद्ध्याच्या प्रश्नाकडे जर दुर्लक्ष केलं तर जसं 144 कलम उठवल्या गेली त्याच दिवसापासून आम्ही आंदोलन सुरू केलं. आणि हे कोरोना योद्धा आहे, रात्रंदिवस काम करत आहे. आंदोलन आम्हाला बेमुदत आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहणार, कारण या लोकांचे अनेक प्रश्न आहे आणि हा आर्थिक आहे. ईपीएफचा प्रश्न आहे, त्यांच्या आंतरजिल्हा बदल्याचा प्रश्न आहे, बदल्या सुद्धा होत नाही त्यांच्या, त्यांच्या बदल्याची मागणी आहे आणि हे बदल्याची मागणी आयुक्त स्तरावर आहे. पण या स्तरावर जे आहे, या स्तरावर त्यांनी ईपीएफ कटलेला आहे, तो ईपीएफ त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे, तो जमा होत नाही. जो शासनाचा हिस्सा आहे तो त्याच्यामध्ये टाकला जात नाही. आणि माननीय उपाध्यक्ष साहेबांनी खूप चांगली बाजू या ठिकाणी घेतली. त्यांनी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांना बोलावलं, पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, डॅम या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी सांगितलं का बाबा, आमचं जे फाईल आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी काम करत आहेत, घरात मदत करत आहेत, मात्र त्यांचं वाढीव